जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळ्याचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी युनेस्कोचं पथक ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात पन्हाळ्याची पाहणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी ऐतिहासिक पन्हाळगडाला भेट देऊन ऐतिहासिक इमारतींची पाहणी केली. इथल्या स्थानिक रहिवाशांच्या सहभागातूनच गडाचं संवर्धन होणार असून कोणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही खारगे यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पन्हाळगडाला राज्याचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी भेट दिली. त्यांनी ऐतिहासिक इमारत, 3 दरवाजा 4 दरवाजा स्मारक, अंबरखाना, सज्जाकोटी, धर्मकोठी या पुरातन इमारतींची पाहणी केली. भारत सरकारनं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळ्याचा समावेश करावा असा प्रस्ताव पाठवलाय. जर या यादीत पन्हाळ्याचा समावेश झाला तर पन्हाळगड जागतिक नकाशावर येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी जगभरातून पर्यटक येतील. पर्यटन वाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. स्थानिक रहिवाशांचा विचार करूनच बदल केले जातील. शासकीय कार्यालय हलवणार नाही. गडावर पूर्वीसारखंच वातावरण राहील. त्यामुळे कोणीही गैरसमज न करता प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन खारगे यांनी केलंय. यावेळी पन्हाळा उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी चेतन माळी, अमोल कोळी, भारतीय पुरातत्वचे अधीक्षक सुभा मुकुमदार, संचालक तेजस गर्गे, माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी, रवींद्र धडेल, विजय पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि पन्हाळगडावरील नागरिक उपस्थित होते.